नमस्कार इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांचं माझ्या ह्या सहज आणि सोपे शिक्षण या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे आज आपण सेतू अभ्यास सामान्य विज्ञान इयत्ता सातवे यावर आधारित उत्तर चाचणी बघणार आहोत यापूर्वी आपण पूर्व चाचणीचा व्हिडिओ देखील ह्या चॅनेलवर बघितला आहे अजूनही ज्या विद्यार्थ्यांनी माझ्या ह्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा फ्लॅश फोटोग्राफीमध्ये कोणत्या वायूचा वापर केला जातो झेनाम दोन धातूंच्या नावे लिहा वर्धनीयता म्हणजे मेयाब्रिटी तन्यता डक्टिलिटी विद्युत वाहकता कंडक्टिव्हिटी वाहकता नादमयता सोनोरिटी त्यानंतर तीन महाराष्ट्रात कागद कारखाना कोठे आहे बल्लारपूर येथे आहे चार अस्थिसंस्था म्हणजे काय तर बघा अस्थिसंस्था म्हणजे शरीराला निश्चित आकार देऊन आधार देणाऱ्या तसेच शरीराच्या आतील नाजूक इंद्रियांचे रक्षण करणाऱ्या संस्थेला म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये स्केलेटल सिस्टीम असं म्हटलं जातं प्रश्न दुसरा योग्य जोड्या जुळवा अ गट ब गट या ठिकाणी उत्तर लिहायची आहे एक रक्त साकारल्या साकारण्यास मदत होते कशाची तर के जीवनसत्वाचे चेंडू व फळ खाली पडते पडणे तर हे गृत्वीय बलाचं उदाहरण आहे जमिनीवरून उडवलेले रॉकेट तर ते कोणत्याही दिशेला आपण दिवाळीचं रॉकेट बघतो ते कसंही फिरतं त्यामुळे यादृश्य गती चुंबकीय धातू कोबाल्ट ताणलेला धनुष्यबाण ऊर्जा प्रश्न तीन शास्त्रीय कारणे लिहा एक सूर्यमालेतील सर्व ग्रह सूर्याभोवती ठराविक कक्षेतच फिरता सूर्याच्या बलामुळेच सूर्यमालेतील ग्रह त्याच्या भोवती ठराविक कक्षेतच फिरतात त्याचबरोबर ग्रह आणि उपग्रह यांमध्येही गुरुत्वाकर्षण बल कार्यरत असते त्यामुळे सर्व ग्रह सूर्याभोवती ठराविक कक्षेतच फिरतात दोन कुवा या साहसी चालवणारा मनुष्य खाली पडत नाही उत्तर मोदका कुआ या खेळात जोरात मोटरसायकल किंवा गाडी किंवा कार चालविताना अभिकेंद्रीय बल कार्य करत असते त्यामुळे गाडी आणि मनुष्य खाली पडत नाही मग ह्या अभिकेंद्रीय बलामुळे जो काही मनुष्य आहे तो खाली पडत नाही तीन आफ्रिकन लोकांच्या त्वचेचा रंग काळा असतो तर अमेरिकन लोकांच्या त्वचेचा रंग गोरा असतो तर त्वचेत मेलॅनिन नावाचे जे काही पिगमेंट्स असतील कण असतील त्याचा त्याच्या प्रमाणावरून हा रंग ठर थर, ठरतो तर आफ्रिकन लोकांच्या त्वचेत मेलॅनिनचे प्रमाण जास्त असते मग त्यामुळे त्यांचा रंग काळा असतो आणि अशी ही त्वचा निरोगी असते तिला कोणत्याही उन्हाचा म्हणा किंवा कशाचा उष्णतेचा किंवा थंडीचा देखील त्रास होत नसतो अमेरिकन लोकांच्या त्वचेत मेलेनिमचे प्रमाण कमी असते त्यामुळे त्वचेचा रंग गोरा असतो प्रश्न खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा एक ध्वनी प्रदूषण होऊ नये म्हणून तुम्ही कोणकोणत्या उपाययोजना सुचवाल एक गाड्यांचे हॉर्न अनावश्यक वाजवू नयेत टीव्ही रेडिओचे आवाज मर्यादित ठेवावेत कारखाने विमानतळे रेल्वे व बस स्थानके मानवी वस्तीपासून दूर असावेत चार वाहनांची नियमित देखभाल करावी म्हणजे सर्व्हिसिंग करावी जेणेकरून जो काही जास्त आवाज आहे तो त्या मैदानावर खेळत असताना तुमच्या मित्राच्या पायाला जखम होऊन रक्तश्राव सुरू झाला त्यावेळी तुम्ही काय कराल उत्तर मित्रास आराम वाटेल अशा पद्धतीने बसवून अथवा झोपून पाय हृदयाच्या स्तरापेक्षा उंच ठेवून जखम पाण्याने स्वच्छ करू तसेच अजून तुम्ही मुद्दा वाढवू शकता की जवळ असलेले जे पण त्वचे जखमीवरील मलम असेल तर तो आपण त्या ठिकाणी लावू शकतो तीन परिसरातील वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी तुम्ही कोणती काळजी घ्याल संवर्धन म्हणजे काय की वृक्षांचा एक प्रकारे सांभाळ करणे काळजी घेणे एक नियमित झाडांना पाणी देणे दोन योग्य प्रमाणात खत देणे त्यानंतर तीन औषध फवारणी करणे चार गुरांपासून राखण करण्यासाठी जाळी लावणे प्रश्न पाच वनस्पतींची रचना ही आकृती काढून अवयवांना योग्य नावे द्या तर या पद्धतीने वनस्पतीची रचना करायची आहे खोड दाखवायचा आहे फुल दाखवायचं आहे त्यानंतर पान आणि फळ आणि जमिनीतील हे मूळ दाखवायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला या आकृतीमध्ये वनस्पतीचे सर्व अवयव दाखवायचे आहेत प्रश्न सहावा या ठिकाणी अ आणि प ही आकृती दाखवली बघा या, या ठिकाणी ही जी काही तीन पुठ्ठे आहेत किंवा कार्डबोर्ड हे त्याची जी काही शिद्रे आहेत ते एका सरळ रेषेमध्ये आहे आणि त्यानंतर ही जी काही मेणबत्तीची ज्योत आहे ती सुद्धा त्या छिद्रांच्या एक एका सरळ रेषेत असल्यामुळे आपल्याला काय दिसत आहे की ही मेणबत्तीची ज्योत दिसत आहे पण या ठिकाणी काय केले बघा हे दोन जे काही कार्डबोर्ड आहे ते तसेच ठेवले आणि हा मधला पुठ्ठा हा तिकडे सरकवला त्यामुळे काय झालंय की हे तीनही शिद्र एका रेषेत आलेली नाहीत तर वरील आकृतीचे निरीक्षण करा व कोणत्या आकृतीमध्ये मेणबत्तीची ज्योत स्पष्ट दिसत आहे व का ते लिहा आकृती अ मध्ये मेणबत्तीची ज्योत स्पष्ट दिसत आहे कारण प्रकाश किरण सरळ मार्गाने प्रवास करतात आकृती अ मध्ये तीनही छिद्रे एका सरळ रेषेत आहेत तर या ठिकाणी आकृती अ मध्ये मेणबत्तीची ज्योत स्पष्ट दिसत आहे तर या ठिकाणी आपली उत्तर चाचणी इयत्ता सातवे विज्ञान या विषयाची उत्तर चाचणी पूर्ण झालेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आपण सर्वांनी हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद